आमचे नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेला सबस्क्राइब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। गुण दोष याती वारकरी संप्रदायामध्ये काहीच पाहिलं जात चोखोबऱ्यांनी अवंगलेले संतांच्या घरात भांडे घासणारी बाई जनाबाई तिने अवंगलेले सगळ्यांनी मान्य केले। चोखोबऱ्यांचे सेनानाभी महाराजांनी सगळ्यांचे अभंग मान्य झाले का? गुण दोष याती याती म्हणजे जात, तुम्ही कोणत्या जातीच्या आत पाहिलं जात नाही। आणि जो वैचारिक श्रीमंत असतो ना पृथ्वी त्याची जात बघत नाही। टेलिफोनचा शोध कुणी लावला त्याची जात बघितली का तुम्ही? आपल्या कामाचे घ्या घरामध्ये। मोबाईलचा शोध कुणी लावला? नाही। विजेचा शोध कुणी लावला त्याची जात बघितली का? विचाराने श्रीमंत आहेत। विठ्ठल 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 विचारवानाची संगती मिळाली पाहिजे। झाडाच्या शेजारी झाड असले की चंदन होतं, पण झाडच असलं पाहिजे साप नसो। चंदनाच्या अंगात खांद्यावर खेळणारे साप चंदन होत नाही। तसं हे संतांच्या नावाने जगणारे संत होत नाहीत कधी। आणि एखाद्या संताच्या सानिध्यात जात असताना जर एखाद्याला चावला तर तो चंदन चावला आहे असं समजू नका। वारकरी संप्रदायामध्ये असे साप भरपूर आहेत, संतांच्या नावाने साप भरपूर आहेत, पण संत चावत नाहीत हे मध्ये आधी असणं विषारी येते। दोन चार संतांनी तर भारत एवढा बदनाम केला आहे। मी मध्यंतरी अमेरिकेमध्ये गेलो, 15 कोटी लोक योग करतात तिथे। किती योग भारताचा? 15। तुम्ही एक तरी माणूस बघितला का तिकडे शिळा चेहऱ्याचा आहे म्हणून? तिकडून आलेले सगळे फ्रेश, सगळे आपले योगा करतात। तिकडं -डिग्री टेम्परेचर असतं म्हणून कपडे जास्त घालतात। आपल्याकडे थोडं कपडे कमी घातले की लोक त्याचा आदर्श घेतात। कुठला प्रकार आहे हा? त्यांची संस्कृती बघा, त्यांचं वागणं बघा, त्यांचा चेहरा बघा। आपण ते पाहतच नाही, त्यांचं वागणं बघतो आपण। चुकीची कल्पना आहे तुमची। वैचारिक श्रीमंतीनं माणूस आणि देश आणि राष्ट्र मोठा होत असतं कधी। विचाराने श्रीमंत पाहिजेत आणि मूळ तुम्ही श्रीमंत पाहिजे। म्हणून संतांच्या विचारांचा स्पर्श आपल्या अंतःकरणाला पाहिजे। आणि आपण माणसं पाहिजेत, आपण स्वीकार श्रद्धा पाहिजेत। आपण इतराचं परिवर्तन होत नाही। पंचतंत्रामध्ये कथा आली इतकी गोड कथा आहे, तुमचा मेंदू वापरा तुम्हाला किती अर्थ काढता येतात ते बघा। अशी विलक्षण वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये वेगळे वेगळे अर्थ सांगणारी कथा आहे पंचतंत्रामध्ये। एक सिंह फिरायला निघाला होता आणि नुकतीच वेळ आलेली कोल्हीन होती। कोल्हीन म्हणजे बुद्धिमान ना, स्वतः कधी कोल्हा शिकार करत नाही बरं का? नाही मराठी कळते का? नाही, स्वतः काम करायचं पण जगायचं छान, त्याचं नाव कोल्हा आहे। नुकतीच वेळ आलेली कोल्हीन आणि ती सिंहाची डरकळी ऐकली पळून गेली। सिंहाला अगोदर 2 छावे होते, त्यांनी बघितलं की या कोल्ह्याला कुणीच नाही। म्हणून त्या सिंहाने या कोल्ह्याच्या पिल्लाला आपल्या कळपात आणलं। पहिले 2 आणि हे 1, 3। मग ते कोल्हा सिंह होईल का? बोला ना। मग हे एवढं तरी कळू द्या ना तुम्हाला निदान। कोल्हा बुद्धिमान असतं, हुशार असतं, पण सिंह नसतं। घरी जाऊन चिंतन करा काय काय अर्थ होतात। आणि नवऱ्याचे आदेश, सिंहाचा आदेश म्हणून त्या सिंहिणीने पण काय केलं नाही, त्याला आपलं पोरग म्हणून सांभाळलं कोल्ह्याच्या पिल्लाला। कालांतराने ते तिघ असं तारुण्यात आले, मजबूत तारुण्यात आले। आता ते सिंह आहेत, ते काही असे फार दिवस घरात बसून खाऊ घालत नसतात। ते आपल्यासारखं माझं बाळ माझं बाळ, बाळाला 2-4 बाळ झाले तरी अजून बाळच असतं ते। आणि इतकं लाडवतो आपण की त्या पोराला आपण बिघडून टाकतो।
आपल्या पायावर उभंच राहू देत नाही आपण त्या पोराला. तिघ जण गेले. आता ह्या दोघाला वाटलं लहानपणीपासून आपल्या बरोबर आहे, म्हणजे आपल्या जातीतलं आहे असं याला वाटलं. दोन सिंहाला आणि कोल्ह्याला असं वाटलं की मी यांचा भाऊ आहे, म्हणजे मी सुद्धा कोण आहे, सिंह आहे. तरुणपणापर्यंत जमलं हे नातं. पण जेव्हा शिकार करायला निघाले ना हत्ती पुढं आला, ते अहो ते हत्ती पाहिल्याबरोबर ते सिंहाच्या अंगामध्ये रक्त गरम झालं आणि आक्रमणाची तयारी करायला लागले सिंह दोघंच्या दोघं. आणि तिथं जात उघडी पडली बघा. आणि तिथं ह्या कोल्ह्याला तत्वज्ञान सुचलं न शिकता. आणि त्या दोन सिंहाला सांगायला सुरुवात केली, अरे तो केवढा मोठा प्राणी आहे, त्याची सोंड केवढी आहे, आपण मरू त्याच्याकडे, आक्रमण नका करू. असं बोलता बोलता ह्या दोन सिंहाच्या छाव्याने हत्तीवर आक्रमण केलं पुढं आणि मागं पळून गेलं आणि आईजवळ गेलं. सिंहीण बसली होती निवांत. कोल फार नाटकी असतो बघा, रडणं फिरणं कसं काय सगळं माहिती असतं त्याला. कोलच आहे ते. आईजवळ गेलं, डोळ्यातून पाणी, रडायला लागलं. आईने विचारलं काय झालं रे? काय नाही म्हणे, तुझ्या वंशाचा दिवा मी एकटाच आहे आता शिल्लक राहिलेला. सिंहीने विचार झालं काय? काय नाही म्हणे, आम्ही तिघं गेलो होतो तुला तर माहिती फिरायला, एक मोठा प्राणी आला आणि दोन पोरांना सांगत होतो माझ्या भावांना की आक्रमण करू नका, त्यांनी आक्रमण केलं, आतापर्यंत त्यांनी मारून टाकलं असेल आप माझ्या दोन भावाला. मी समजून सांगत होतो तरी ते माझं ऐकलं नाही, त्यांनी आक्रमण केलं, मीच एकटा पळून आल्यामुळं जिवंत आहे. सिंहिणीला काय वाटलं असेल तुम्ही कल्पना करा. सिंहिणीने त्याच्या डोक्यावर हात फिरवला कोल्ह्याच्या आणि सांगितलं, बाळा मी तुला काही भेकड आहे असं म्हणत नाही, तू बुद्धिमान नाही असं म्हणत नाही. संस्कृतमध्ये कथा आहे ती, शूरोसी कृतविद्योसी, हुशार आहेस तू, विद्वान आहेस तू, दर्शनीयोसी पुत्रक, देखना आहेस. कोण म्हणते? सिंहीण. देखना आहेस, तरुण आहेस, विद्वान आहेस, पण मी काय करू पोरा? यस्मिन कुले त्वमुत्पन्नो गजस्तत्र नाहण्यते. ज्या कुळात तू जन्माला आलेला आहेत ना, त्या कुळातल्या माणसाकडून हत्ती मारला जात नाही, हे मी काय करू शकते तुला? माझ्या मुलाप्रमाणे मी सांभाळलं, औलाद दुसरी असल्यामुळं जमलं नाही. यस्मिन कुले त्वमुत्पन्नो गजस्तत्र नाहण्यते. आता एक काम कर, माझे दोन पोरं त्या हत्तीला मारून परत येतील आणि तुला मारतील, कारण की भेकड माणसं आमच्या कुळात चालत नाहीत, आमच्या संप्रदायात चालत नाही. म्हणून तू आता तुझ्या जातीमध्ये जाऊन मिसळ, नाहीतर ते दोघं जण तुला खलास करतील. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायात शरण जात असताना व्यापारी म्हणून जाऊ नका, इतर जातीतले म्हणून जाऊ नका. जगद्गुरु तुकोबरायाप्रमाणे शरण जा. स्पर्श झाल्या तुम्ही चंदन व्हाल. किती गुण, किती गंजलेला वेळा असू द्या, मुद्दा लक्षात ठेवा, किती गंजलेला वेळा असू द्या, परिस्पर्श त्याला सोनं करतं, पण खापराला सोनं करू शकत नाही. हेही तुकोबरायचंच बोलणं आहे बरं का. खापरा परिस काय करी, हे तुकोबराय म्हणतात. खापराला परिस काय करणार आहेत सोन्याला? तसं आपलं अंतःकरण विचारासाठी तहानलेलं पाहिजेत, आपल्या कल्याणासाठी तहानलेलं पाहिजेत. तुकोबरायांच्या अभंगाचा स्पर्श झाला ना, पूर्ण परिवर्तन होईल, पूर्ण परिवर्तन. इतकं परिवर्तन होतं महाराज, हजारो लोक आज तुम्ही माझ्या समोर बसलेले आहेत. हजारो लोकांना शंका आहे, शिकलेल्या लोकांना. खरंच तुकोबराय वैकुंठ गमन केलं का? खरंच ज्ञानोबरांनी समाधी घेतली का? तुम्ही त्यांचे अभंग वाचा आणि मग निर्णय घ्या. ज्ञानोबराय योगी आहेत, योगी. आणि योग्यांना आपण जिवंत माणसाची कल्पना काय करतो, श्वास घेतो म्हणून जिवंत आहेत, पण DNA बदलतात. म्हणून मी तुम्हाला पहिल्या पहिल्या शब्दापासून सांगतो, DNA बदलतात. पृथ्वीचे DNA, आकाशाचे DNA, वायूचे DNA, सगळं बदलतात. हे योग्याला श्वास घेण्याची गरज पडत नाही, हे ज्ञानेश्वरीत ज्ञानोबरांनी लिहून ठेवलेले आहेत.
आपण माणसं आहोत, संसारातले माणसं आहोत, आपले नियम योग्याला लागू पडत नाहीत हे लक्षात ठेवा. आणि तुकोबाराय म्हणतात त्या ज्ञानोबाराने कृपा केल्यामुळं माझं कातड्याचं शरीर हे कातड्याचं राहिलेलं नाही. आलिंगने संतांचिया, आलिंगने संतांचिया, आलिंगने संतांचिया, आलिंगने संतांचिया. झाली माझी काया दिव्य, झाली माझी काया दिव्य, झाली माझी काया, झाली माझी काया. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया. वरितांचा ठेविता, वरितांचा ठेविता, वरितांचा ठेविता, वरितांचा ठेविता. आलिंगने सुख वाटे, 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 आलिंगने सुख वाटे. गोड शब्द आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायाचं बीज आहे स्पर्श. सगळ्या संतांचा इतिहास तुम्ही तपासा, स्पर्श कृपा झाल्यानंतरच त्यांचे DNA बदलले. तुकोबारांचा अभंग आहे, लावून या हात, हात लावून या, स्पर्श कृपा म्हणतात त्यांना. निळोबारांचा अभंग पहा, येऊन या कृपावंते तुकया स्वामी, हात ठेविला मस्तकी, याला स्पर्श कृपा म्हणतात. तुकोबारायांची असो निळोबारायांची, तुम्ही कोणत्याही संतांमध्ये आला, स्पर्श कृपा शब्दाचा अर्थ आहे आपल्या शरीरातली, संतांच्या शरीरातली ताकद शक्ती त्या शरीरामध्ये टाकणं, याला पारिभाषिक शब्द आहे शक्तिपात. योगामध्ये या घटनेला काय म्हणतात, शक्तिपात. आणि आता बघा ना, ज्याची बॅटरी डाऊन असली त्याला दुसरी बॅटरी आणून काय करतो आपण, विठ्ठल 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 विठ्ठल. त्याला आपण म्हणजे दोन बॅटरी, एक कमकुवत असली दुसरी आणून लावतो आपण, त्याला वायरी जोडतो. एनर्जी ट्रान्सफर काय म्हणतात त्याला. आता आपण खापर झाल्यानंतर कशी एनर्जी ट्रान्सफर होणार आपल्याला. आणि एक लक्षात ठेवा, समाधानी जर व्हायचं असेल तुम्हाला, विचारवंत व्हायचं असेल, ज्ञानोबाराय तुकोबारायशिवाय पर्याय नाही. कितीही मोठा संत असू द्या, संसारातल्या वस्तू देण्याचा अधिकार त्याला नाहीच. ते सृष्टी काय त्याच्या बापाची का, धंदा होत नाही, जा तुम्ही गंडा दोरे मंत्र. ज्ञानोबाराय तुकोबारायच्यावर विश्वास ठेवत नाहीत. किती वेळ, किती वेळ, माझा मुद्दा एक वस्तू कमी पडली तुम्हाला, मुलगा होत नाही, तुम्ही आलात मुलगा झाला तुम्हाला, पुन्हा मुलाचं लग्न होत नाही, पुन्हा त्याच संताकडे, तुम्हाला भिकारी बनवलंय. कमी पडलं जा संताकडे, कमी पडलं जा संताकडे, भिकारी बनवलं तुम्हाला, राजा बनवलं नाही. आणि जर संतांचा स्पर्श झाला तुम्हाला, तुकोबाराय म्हणतात मला ज्ञानोबारांनी राजा बनवलंय. शेवटच्या तुक म्हणे आले समर्थाचे मना, 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 समर्थाचे मना, तुक म्हणे आले समर्थाचे तरी होय राणा रंग त्याचा.
दोषयाती न विचारी गाई, गुण दोषयाती न विचारी गाई। हरि होय खूप गोड अभंग आहे, समारोप व्यवस्थित आहे का? तुका म्हणे आले समर्थाचे मना, मी म्हणून पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला संतांची संगत मिळाली पाहिजे, संतांचा स्पर्श मिळाला पाहिजे आणि संतांना असं वाटलं पाहिजेत आपली एनर्जी ट्रान्सफर व्हावी, आपला शक्तिपात व्हावा, इतक्या लायकीचे आपण झालो पाहिजेत, कोल्ह्याच्या अवलादीचे नाहीत, जवळ येणार सगळं करणार सगळं करणार परिवर्तन असं नाही, आपण मनुष्य म्हणून त्यांच्याकडे गेलं पाहिजे, शिष्य म्हणून त्यांच्याकडे गेलं पाहिजेत, मग परिवर्तन होतं। खूप मोठा विषय आहे। तुका म्हणे आले शब्द लक्षात, तरी होय राणा रंक त्याचा, रंक त्याचा राणा होय। आयुष्यात भीक मागण्याची गरज लागत नाही महाराज, इतकं मोठं वैभव, एवढं मोठी विचार संपन्नता आपल्याला संत प्रदान करतात। भीकच मागण्याची, देव जरी आपल्या समोर आला तरी जगद्गुरु तो खूप आहे, भीक मागत नाही, त्यांना बोलत नाही, तुका काय देणार संसारातलं, तू आत्मबोध झालाय, तुका आकाशा एवढा झालाय, मग काय गुंठा दोन गुंठा जमीन हे काही राहणं आहे विचार? वैचारिक श्रीमंती किती जगद्गुरु तुकोबारायची, आणि छोट्या बरं आता छोट्या छोट्या गोष्टी मिळाल्या त्याला टिकवणं अवघड आहे। जितकं श्रीमंत व्हाल म्हणून पहिल्यांदा सांगितलं, तितके जवळचे माणसं विरोधी होतात, मग शत्रू करण्याकरता पैसा मागता का तुम्ही? लोक जळावेत म्हणून तुम्ही श्रीमंती करता का? वैचारिक श्रीमंती आत्मसमाधानासाठी असते। ज्ञानोबारायचे एक महावाक्य सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, आपुली आपण करा पूर्ण, माझ्या समोर जेवढे माणसं बसलेले आहेत हे एकमेकाला सपोर्ट करणारे आहेत, एकमेकाचा उद्धार करू शकत नाही, तुम्ही तुमचा उद्धार, तुम्ही कीर्तन ऐकलं पटेल ना पटेल तुमचा विषय आहे, पटलं तर आपलं अंतःकरण बदलतं। विचार श्रीमंती आपण वाढवण्याचा प्रयत्न करतोय, किमान आपल्यात नाही तर पुढच्या पिढीत तरी विचार श्रीमंती गेली पाहिजे। तरी होय राणा, आणि एकदा राजा झाल्यानंतर भीक मागण्याची गरज पडत नाही, आनंदाला बहर येतो, जीवनाला बहर येतो। म्हणून तुकोबारायांची वाणी आपल्या भागातून जन्माला आलेली आहे आणि 400 वर्ष पूर्ण महाराष्ट्र झाला गाजतोय। आता पुढं गाजले काही सांगायची गरज आहे का? जगद्गुरु तुकोबायासारखं व्यक्तिमत्व पुढं जन्माला येईल अशक्य घटना, फक्त संतांचा स्पर्श पाहिजे, आलिंगने स्पर्श, ज्ञानोबाऱ्याचा स्पर्श आला सगळे DNA बदलतात, विचार बदलतात, हृदय बदलतं, परिवर्तन होतं। काळाची ताकद नाही आपल्या सानिध्यात येण्याची, एवढी ताकद तुकोबाऱ्यांच्या जीवनामध्ये येते, फक्त स्पर्श झाला पाहिजे आपल्याला। स्पर्श म्हणजे असं हे घरून धरू नका बरं का, पाय पकडून ठेवणार एखाद्याचे, तो स्पर्श नाही, त्यांच्या विचाराचा स्पर्श आपल्या हृदयाला झाला पाहिजे। विठ्ठल 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 विठ्ठल। संप्रदायामध्ये एक शब्द फार प्रसिद्ध आहे, पाय, पायाची मिठी पडलीवर शब्द ना, पाय शब्दाचा अर्थ आहे ज्ञान। जितकं जगद्गुरु तुकोबारायांचं आले ना शब्द पाय पाय जिथं आलेले आहेत ते ज्ञानार्थ आहेत, आणि पायी मिठी पडली तो ज्ञानावर मिठी पडली असा अर्थ होतो त्याचा। तुमच्या अंतःकरणाने संतांच्या ज्ञानाला मिठी मारली तुमचं परिवर्तन होईल। पुन्हा पुन्हा तेच का सांगतो लक्षात ठेवा, सुख तुम्हाला पाहिजे, आनंद तुम्हाला पाहिजे, म्हणून तुमची विचार श्रीमंती वाढली तर शक्य। मुलगा श्रीमंत झाला म्हणून तुमच्यात काही परिवर्तीला अशक्य आहे, जग बिघडलं म्हणून तुमच्यामध्ये काही दुःख निर्माण झालं असंही नाहीत, तुमची विचार श्रीमंती वाढवा। आणि मला तेच तुकोबारायचं सगळ्यात मोठं कौतुक आहे, सगळे लोक विरोधामध्ये आहेत, जगद्गुरु तुकोबारायचे वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला। आता लोक परिवर्तन करतात, जिथं अनुकूल जागा आहे अनुकूल ठिकाण आहे तिथं राहायला जातात। ज्ञानोबाराय तुकोबाराय एवढे बुलंद संत आहेत ना, ज्या ज्ञानोबारायला आळंदीतून जातीच्या बाहेर काढलं
आळंदीमधून. मला सांगा, दुसरीकडे जर ज्ञानोबारांनी वस्ती केली असती तर काही फरक पडला असता का? काय त्या आळंदीमध्येच पुन्हा येऊन राहायला गरजच होतं का? पण संतांची ताकद एवढी मोठी असते, ज्या आळंदीला जाती बाहेर काढलं त्या आळंदीतेच लोक आरती ज्ञानराजा म्हणतात. ज्या देहूने गाथा बुडवला ते देहूचेच लोक म्हणतात आम्ही तुकोबऱ्याचे वंशज आहोत. मला एक दोन माणसं म्हणले आम्ही तुकोबऱ्यांच्या वंशातले, म्हटलं बुडवणार आहे का? आज अभिमान आहे, आज त्यांना अभिमान वाटतो, पण तुकोबऱ्याची हिंमत पहा. जे गाव गावातून बाहेर काढत होतं पाटला सहित, तेच गाव पूजा करण्याची लायकी तयार होते. तुमच्यामध्ये दम पाहिजे, तुमच्यामध्ये विचार पाहिजे, तुमच्यामध्ये ताकद पाहिजे, हे तुकोबराय आपल्याला शिकवतात. आणि जरी होय राणा, मी तर एक दिवशी कीर्तनात सांगितलं, तुम्हाला सांगतो, तुकोबरायच्या कीर्तनाला शिवाजी महाराज आलेले होते. गावामधल्या लोकांना अक्कल तर यायला पाहिजे ना की तुकोबरायच्या कीर्तनाला छत्रपती येतात, मेंदू तर जागेवर पाहिजे ना. गावात दुसऱ्या दिवशी चर्चा काय, काही भानामत येते काय तुकोबरायला? एवढे मोठे शिवाजी महाराज त्यांच्या कार्यक्रमाला कीर्तनाला येतात, काय तुकोबरायकडे? म्हणजे तुकोबराय विचारवान आहेत हे शेवटपर्यंत गावाला पटलं नाही. हीच अविचार, हेच पाप. पाप दुसरं नाही, शेजारी मोठा माणूस बसलेला आहे आणि आपल्याला ओळखू येत नाही, हे पाप आहे. संताच्या जवळून जातो आपण, पण संत ओळखू येत नाही, पाप आहे. आणि ज्यांना आपण श्रेष्ठ मानतो, श्रीमंत मानतो, ते बाहेरून दिसायला सुखी येतात, आतून नाही आहेत. मला तर संसारामध्ये माणूस सुखी आहेत कल्पनाच करवत नाहीत. कोण सुखी? दोन माणसं एकत्रित एकमेकाला सुख देण्याकरता येतात, याचं नाव संसार आहे. आणि जवळ आल्यानंतर एकमेकाला दुःख होतं. बाहेर दरवाजा बंद आहे म्हणून चांगलं आहे, आतमध्ये ज्या शिव्या मी आहे ना, तुम्ही माझ्या समोर बसलेत, मला फार बरं वाटतं. खेडेगावातले जे म्हातारे माणसं बसलेत ना, हे सगळ्यात भाग्यवान. यांना जर वाटलं की आपल्या बायकोला मारावं, हे बिंदास मारत होते. नवीन शिकलेले पोराची हिंमत आहे का? आणि माझा शब्द व्यवस्थित पहा, जितका शिकलेला ना तितका तो पत्नीच्या अधीन असतो. गावातली जी जुने माणसं आत्तासुद्धा बघा, नवरा पुढा असला तर सगळं सामान घेऊन बायको येईल. आणि मुंबई पुण्यातून जर श्रीमंत माणसं तुमच्या गावात जर उतरले तर सामान कोण घेते बघा. हे ज्ञान, हेला ज्ञान म्हणतात का? कधी कल्पना केली तुम्ही या गोष्टीवर? हे ज्ञान आहे त्यांना. म्हणजे माझं पहिलं कीर्तन असायचे मुंबईमध्ये, सतत पती कीर्तनाला थांबत नव्हतं, श्रद्धा त्याची. अरे म्हणलं कीर्तन ऐकत जा ना, म्हटलं नाही नाही म्हणे, तिने सांगितले तरच ऐकेल. माणसाला मान द्या, पुन्हा आहे का, माणसाला मान द्या, सन्मान करा, अंतःकरणात विचार श्रीमंती ठेवा. तुकोबारीला दोन बायका होत्या, संत पण आडवा आले नाही त्यांचे दोन बायका. आणि आपलं जीवन परिवर्तन बघा ना, तुम्ही त्यांना पण संत करा ना, त्यांच्यासुद्धा परिवर्तन करा. तुम्ही दोघंही परिवर्तन होऊन परमार्थ करू शकता, नाही होत असं. जितका श्रीमंत माणूस, जितका काय काही ठिकाणी तर बघा, कंपनीचे जे मालक आहेत ना, ते आपल्या बायकोला मॅडम म्हणतात. बघितलं ना तुम्ही, मॅडम येणार आहेत. मलाही काही कळत नव्हतं, म्हणलं कोण मॅडम? आमच्या धर्मपत्नी. मग तुम्ही काय मॅडम म्हणता? तुम्ही नावाने बोला ना. आणि ती मॅडम जेव्हा आली ना, मी तर चर्चा केली, तसंच मी म्हटलं होते, नाही ना त्यांना काय कळते. मॅडम, संसारामध्ये दुःख आहे दाखवत नाही, परमार्थात आनंद आहे अभिव्यक्त करता येतो. विठ्ठला 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 दाखवता येत नाही दुःख, तुम्ही कितीही प्रयत्न करा. माझा काही अनुभव आहे, दोन खेडेगावामध्ये भांडणं झाले, जसं मी आता सांगितलं ना, जुन्या काळातला प्रसंग आहे. भांडणं झाले दोघांचे, पती पत्नीचे, मारलं नवऱ्याने बायकोला. आता खेडेगावात नवऱ्याने मारल्यानंतर जुन्या काळात एकच उपाय, स्वयंपाक करायचा नाही.
बायकोला राग आल्यावर तर दुसरं काही परिवर्तन नाही, स्वयंपाक करायचा नाही, तिला मारल्यानंतर तिने गोधडी अंगावर टाकली आणि झोपली. नवऱ्याच्या लक्षात आले अवघड काम झालं म्हणे, आता काही दुपारी जेवण मिळत नाही आपल्याला, जाऊ म्हणे दुसरीकडे पाहुणा म्हणून. तो ह्या गावातून दुसऱ्या गावामध्ये गेला, ज्याच्याकडे हा पाहुणा म्हणून चालला होता तिथं मारामारी चालू होती. संसार आहे घरोघरी मातीच्या चुली म्हण आहे, ते तिथंही मारामारी चालू. तिथं पत्नीच्या लक्षात आलं पाहुणा आपल्याकडे येतो एस टी स्टँडवरून, खिडकीतून बघितलं असं, तिने सांगितलं हो तू पाहुणे यायला लागले, लगेच दोघं सावरले. मार खाणारी पण मारणारा पण एकदम सभ्य माणूस, जसं संतांची अवलादच. लगे हा माणूस आला तिथं, या 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 आम्ही तुमची वाट पाहत होतो, बऱ्याच दिवसांनी आले. बसला तो, चहा पाणी झालं, आता याला खरं जेवायचं होतं. हा घरून मारामारी करून आला तर तिथेही तेच चालू होतं, ह्याला कुठं माहिती ते. आणि त्याने सांगितलं बायकोला कर स्वयंपाक, बऱ्याच दिवसातून पाहुणे आले, तिने पुरणच टाकलं. याला राग, पुरणपोळी एवढा पाहुणा नव्हता, साधी भाजी भाकरीचा पाहुणा होता, पण पुरण माझ्या जबरदस्ती पाहुणा जाऊ दे तुला दाखवतो. राग किती डोक्यात आहे बघा, बोलणं हसून, पाऊस पाणी इथून चर्चा, राजकारणात मंत्री कोण होणार इथपर्यंत, स्वयंपाक चालू होईपर्यंत, सगळं झाल्यानंतर दोघं जेवायला बसले. इतका संसार वाईट आहे तुम्हाला सांगतो, दोघाला आनंद नव्हता त्या पुरणपोळीचा. गोड आहे पुरणपोळी, दोघाला गोड वाटत नव्हती पुरणपोळी, याला वाटत होतं कासा लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. किती मिळून मिसळून राहतात, कसा चांगला स्वयंपाक केलाय, किती चांगला जोडा आहे. तू यायच्या अगोदर जोड्यानेच मारत होता. म्हणून माझी जर बायको अशी असती तर कसं झालं असतं, त्याला ती पुरणपोळी गोड वाटेल ना, आणि या मालकाला का गोड वाटेल ना, पुरणपोळीच्या लायकीचा पाहुणा नसताना पुरणपोळी केली, जाऊ दे पाहुणा मग मी तुला सांगतो. संसाराचं स्वरूप पहा कसं आहे, विचार श्रीमंती नसल्याचा परिणाम. जेवतात, पान विडा वगैरे घेतात, याचं काम झालं, जेवला तो, गाडी दोघंही सोडवायला जातात, येष्टीत बसल्यानंतर दोघं हसून हात हलवून त्याला बाय बाय करतात. माझा मुद्दा लक्षात घ्या, तो असा बाय बाय करून जातो ना, त्याच्या डोळ्यातून पाणी येतात. किती एक विचारणी राहतात, मला सोडवायला आले, दोघंही हसत होते, आमचं घर असं का नाही त्याच्या डोक्यात येष्टीमध्ये. आणि जसं ते बाय बाय करून घरात आले की पुन्हा माणसं एकमेकाला सुख देऊ शकतात ही कल्पनाच डोक्यातून काढून टाका. दोन्ही विचारवान असले ना तर घरात प्रेम आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. परिवर्तन पा काय बोललो, दोन्ही पाहिजेत, दोघांना एक. आणि विषयात जेवणात आनंद नाही, एकमेकाचा आदर करण्यात आनंद आहे. आपण जगद्गुरु तुकोबारांचा आदर करतो, आपल्याला आनंद वाटतो. तुम्ही आज मंडपामध्ये आलात कीर्तन ऐकायला, जगद्गुरु तुकोबारांसाठी आदर असल्यामुळं आनंद वाटतो, इतरांपेक्षा बरं वाटतं इथं आल्यानंतर. तुम्ही एखाद्याच्या कार्यक्रमाला जा, तिथं तुम्ही 10 वेळा चर्चा कराल, पण कीर्तनाला आल्यानंतर तुकोबारांच्या विषयी 2 शब्द ऐकायला मिळतात. आदर, आदरामध्ये सुख आहे. नवऱ्याला आरतुरं बोलण्यामध्ये शहाणपणा नाही आहे, फार प्रेम आहे, फार शहाणी, एकमेकाचा आदर. संसारामध्ये असो, परमार्थात असो, गुरु शिष्य असो, नाही तर पुत्र आणि पिता असो, पित्याने सगळी प्रॉपर्टी दिलेली असते पोराला, फक्त बापाची एकच अपेक्षा असते, आदर ठेवावा. बरोबर आहे, मुलांनी पित्याचा सगळी प्रॉपर्टी घे, पण आदर ठेव. नेमकं सगळं देऊन आदर मिळत नाही, याचं नाव आहे संसार. आणि परमार्थामध्ये एकदा संत सान्निध्य मिळालं ना, रंग त्याचा राहणार होय. देव ऐकतो परमार्थामध्ये, काळ ऐकतो तुकोबारायचं, काळ गुलाम सलाम करी तुक्या घरी राहत. काय ताकद आहे तुकोबारायची. अहो, ज्या गाण्याने 4-5 वर्षापूर्वी 100-200 कोटी रुपये कमवलेले असतात,
ते गाणे आज वाजत नाहीत. एक गणपती आणि एक गाणं, मला तर त्या गणपतीची एवढी दया येते. तो नसता हा गणपती जर पृथ्वीवर आला तर बरं झालं असतं. पण एक गणपती आणि एक वर्ष गाणं, दुसऱ्या वर्षी दुसरा गणपती आणि दुसरं गाणं, 100 आणि 200 कोटी एक गाणं कमवतो आत्ताच्या काळामध्ये. पण अजरामर नाही होत. 400 वर्ष झाले सुंदर ते ध्यान या अभंगाला, अजून शिळा झालेला नाही. अजून शिळा आणि कुणी म्हणत पण नाही. देवाचे द्वारे किंवा रूप पाहता लोचेनी या अभंगाचं वय 700 झालेलं आहे. अजून अजरामर आहेत. याला म्हणतात ताकद, याला म्हणतात सोनं, याला म्हणतात विचारस्पर्श. हजारो करोडो रुपये कमवून सुद्धा गाणं विसरतात माणसं, पिक्चर विसरतात, सगळे विसरतात. आणि जगद्गुरु तुकोबारायचे विचारानं श्रीमंत आहेत, त्यांचे अभंग आजपर्यंत. आणि माझा महाराष्ट्राचा एक अनुभव सांगतो, कितीही गाणे गा तुम्ही, लोक ओळखत नाही त्या गायकाला. अभंग गायला की ओळखतात त्याला. ज्या गायकाने महाराष्ट्रात कितीही मोठा गायक असू द्या, अभंग गात नाही तो पण प्रसिद्ध नाही. भीमसेन जोशी ख्याल गातो का अभंग गातो, खेडेगावातल्या माणसाला विचारा, अभंग गातो म्हणणार. ते ख्याल गायक आहेत, ते असतील. पण आम्ही कशामुळे ओळखतो? अभंगामुळे. इतकी ताकद आहे अभंगाची. त्यांच्यासारखे हजारो गायक आहे जे अभंग गात नाही, ओळखत नाहीत लोक त्यांना. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचा स्पर्श ज्या कंठाला होतो, तो कंठ अजरामर होतो. विठाला 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 विठाला. अभ्यास करून पाहतो, एवढी संतांच्या अभंगाची ताकद आहे. आणि ती सगळी क्षमता, सगळी एनर्जी, सगळी शक्ती डोंगरामध्ये आहे. आम्ही जेव्हा वर गेलो होतो ना, ते भुयार होतं, मोठे मोठे उंदीर होते. आता आहे का नाही मला नाही माहिती, पण पूर्वीच्या काळामध्ये सोनेरी केस असलेले असे मोठे मोठे उंदीर आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेत वर, जेव्हा ती पूजा करायची ना 72-73 काळामध्ये. नंतर नंतर अभ्यासामुळे येणं नाही झालं किंवा घडलं नाही येणं, परंतु ती जागा, ते उंदरं, ते सोनेरी उंदरं, घरातले उंदरं नाहीत बरं का आपले, त्या गुफेमध्ये प्रत्यक्ष पाहिलेले आहेत आमच्या डोळ्यांनी पाहिलेले ते. आणि त्याचा कलर वेगळा, त्यांची साईज वेगळी. आणि त्या गुफेच्या बाहेर येत नव्हते, ते काय खात होते देव जाणे. आणि आता बंद झाले असतील, कारण की परिवर्तन, सगळ्या प्रकारचं परिवर्तन झाले. पण ते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं त्यावेळेस पाहिलं. म्हणून मला जगद्गुरु तुकोबारांचे जे स्थान आहेत, भामचंद्र डोंगर असो, घोराडे असो, किंवा हे असो, भंडारा असो, अतिशय पवित्र ठिकाण. जेव्हा जेव्हा तुम्हाला संसारामध्ये त्रास होईल, तुम्ही वर जाऊन बसा गुहेजवळ, एक तासभर बसा, डोकं शांत होईल तुम्हाला. हे जगद्गुरु तुकोबारांचा प्रसाद आहे. आणि मी बोलतोय अनुभव घेऊन पहा. एनर्जी ते जिथं भगवंत प्रकट झालेले आहेत, एक लक्षात ठेवा, जेवढे वैज्ञानिक असेल त्यांना सांगतो मी, एनर्जी कधी नष्ट होत नाही, कन्वर्ट होत असते. हे वैज्ञानिक लोक जे आहेत ना रस्त्याने फिरणारे, ते येडे येते. एनर्जी कधी डिस्ट्रॉय होत नाही, कन्वर्ट होते. तुम्ही एकच वीज पंख्यामध्ये येते, मोटरमध्ये येते, लाईटीमध्ये येते, वीज एकच आहे. परिवर्तन होत राहते, नष्ट होत राहत नाही. दूध आहे, नष्ट नाही होत, परिवर्तन होतं. दही होतं, रूप बदललं, पण दूध तेच आहे. याला पुनर्जन्म म्हणतात. दूध ज्या वेळेस परिवर्तित होतं, त्याचा पुनर्जन्म, याचं नाव काय? दही आहे. त्याचं टेस्ट बदलली, त्याच्यातले अवयव बदलले, त्याच्यातले DNA बदलले, हे पुनर्जन्म आहे. दह्याचं पुन्हा लोणी झालं, दह्यातला जर आंबटपणा आहे तो लोणीमध्ये नाही. लोण्याला जास्त दिवस आयुष्य नाही. ते लोणी परिपक्व झालं, 6 महिने ठेवा तुम्ही, तुपाला काही बाद येणार. हे परिवर्तन आहे, पुनर्जन्म आहे. तसं आपल्या जीवनामध्ये हे परिवर्तन, पुनर्जन्म अंतःकरणाचा घडत राहिला पाहिजे. आज अंतःकरण आपलं चुकीचं आहे. जगद्गुरु तुकोबाईच्या अभंगाचा स्पर्श करा, एनर्जीच्या ठिकाणी या, बसा 10 मिनटं, आपोआप शांत व्हाल. एक नवीन संकल्पना आलेली आहे, जुनी संकल्पना आहे पण आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे. तुम्ही नाव ऐकलं असेल विपश्यना म्हणून, ऐकले का नाव?
विपश्यना म्हणजे काही नाही. एक हॉल असतो ना, हॉलमध्ये जाऊन गपची बसायचं. मग ते सांगतात तुमच्या मनात जेवढे वाईट विचार येतील तेवढं येऊ द्या. आणि 11 दिवसाचा 10 दिवसाचा तो कोर्स असतो. सगळे लोक जातात, फुकट असतो. काय बसून ठेवतात? भजन नाही, पूजन नाही, काय नाही, काय नाही. मग ते विचार वाईट येतात येतात, 1 दिवस येतात, 2 दिवस येतात, 3 दिवस येतात, विचार कंटाळतात. विचार कंटाळतात, विज्ञान काय सांगते बघा. आणि मग मनुष्य आपोआप किती वेळा तोच तोच विचार करायचा, 3-4-5 दिवशी परिवर्तन होतं, 6-व्या दिवशी परिवर्तन होतं, 7-8 दिवशी शांत होतो, आणि 10-व्या दिवशी असं वाटतं या जगात माझ्याशिवाय काहीच नाही. काय केलं मला सांगा बरं त्यांनी विपश्यना म्हणजे. 10 दिवसामध्ये माणूस बदलतो म्हणजे फक्त स्वतःवर विचार करतो. पुन्हा शब्द सांगतो ना तुम्हाला, काय करतो तो? स्वतःवर विचार, एकटाच असतो. आणि विपश्यनामध्ये एकच नियम आहे, कोणी कोणाशी बोलायचं नाही, मोबाईल नाही, काय नाही, काय नाही, बोलायचं नाही. आता एकटा असं तुम्ही किती वेळ बसणार दिवसभर? कंटाळा येतो ना. कंटाळा आला ते विचार करून करून विचार बंद करतो माणूस. आणि त्या मनाला तुम्हाला 10 दिवस आजपर्यंत एकांतवास मिळालेला नाही, म्हणून ती सोय विपश्यना, म्हणून ध्यान आहेत. आता 10 दिवसामध्ये माणूस शांत होतो. जगद्गुरु तुकोबाराय भामचंद्रावर भंडाऱ्यावर वर्षानुवर्ष राहिले, केवढी मोठी विपश्यना घडली त्यांची. आणि त्यातून जे विचार जन्माला आले त्याचं नाव आहे अभंग. परिवर्तनशील परिपक्वता विचाराची उंची आली. आणि इतक्या दिवस एकांतामध्ये जगद्गुरु तुकोबाराय राहिले, विचार श्रीमंती वाढली. पुन्हा पुन्हा तेच सांगतोय तुम्हाला, विचार कधीतरी स्वतःला वेळ द्या, तास 2 तास. सतत घोंगाट, सतत घोंगाट लोक वापरतात आपल्याला. कधी कधी आपला विचार करा, आपला स्वतःवर विचार करा. किती दिवस कमवायचे? बरं, कमवून काय मिळणार आहे? अन्न वस्त्र निवारा तर तोच आहे. म्हणून स्वतःवर ज्यावेळेस विचार करतो तो एकांतामध्ये येतो. म्हणून ही ठिकाणं जगद्गुरु तुकोबारांचे संत झाल्याचे चिन्ह आहेत, पावले आहेत ते. भामचंद्र असेल, भंडारा असेल, ही डोंगरं काय आहेत? एनर्जी परिवर्तन करणारे आहेत. 10 दिवसामध्ये माणूस बदलतो, शांत होतो. वर्षानुवर्ष तुकोबाराय डोंगरावर राहिलेले आहेत, एकांतात राहिलेले आहेत, परिवर्तन केले. म्हणून गाथा ही विचारसंपत्ती आहेत, अजरामर झालेली विचारसंपत्ती आहेत. आपल्या विचाराला त्याचा स्पर्श होऊ द्या, आपल्या हृदयाला, आपल्या बुद्धीला जगद्गुरु तुकोबारांच्या विचाराचा स्पर्श होऊ द्या. विना पैशाने आनंदी व्हाल, विना पैशानं आनंद. मान देण्याची गरज नाही, काय देण्याची गरज नाही तुम्हाला, आपोआप आनंद व्हाल. जगद्गुरु तुकोबारांचे कितीतरी अभंग आहेत. आनंदे निर्भर तुल्लतासो, आनंदे निर्भर तुल्लतासो, आनंदे निर्भर तुल्लतासो, आनंदे निर्भर. सर्व सुख लालो, सर्व अलंकार